अहमदपुर चाकूर विधानसभा आमदार बाबासाहेब पाटील यांचा 4 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेवक अभय मिरकले यांच्या संकल्पनेतून अहमदपूर शहरात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर विदा सावरकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून या जनसंवाद यात्रेची सुरुवात करण्यात आली। या यात्रेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबरोबर आमदार बाबासाहेब पाटील यांच्या 4 वर्षातील विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। पहिल्या दिवशीच्या संवाद सभेसाठी माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवानंद तात्या हेंगणे अभयजी मिरकले यांच्यासह सर्व माजी नगरसेवक राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर। जनसंवाद सरावा जयंतीची या संकल्पनेतून मी आमच्या सर्व नगरसेवकांचे पदाधिकारी राष्ट्रपती शहर तालुका सर्वांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला होता। कारण कोणत्याही कामानिमित्त आपल्याला कोणतं तर एक औचित्य लागतं, म्हणून मी ह्या वाढदिवसाचं निमित्ताने या ही जनसंवाद यात्रा काढलेली आहे। कारण आम्ही मतदानापुरतेच जनतेमध्ये येत नसून आम्ही सुख त्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन सुसंवाद साधावा ह्या हेतून संवाद साधण्यासाठी इथं शहरामध्ये ही जनसंवाद यात्रा चालू केलेली आहे। मागील 4 वर्षातील आमदारसाहेबांच्या प्रयत्नातून भरपूर काही निधी असं या शहरामध्ये आलेली आहे, जी की जवळपास 125 कोटीच्या जवळपास शहरामध्ये निधी आलेला आहे। त्यामध्ये मी काही ठळक योजना सांगणार आहे। नगरोत्थान योजनेअंतर्गत पाणी पुरवठा साठी 44.50 लाख रुपयाचा निधी साहेबांनी मंजूर करून आणला। खरं तर ही योजना 145 कोटीची होती। यामध्ये अंतर्गत भूमिगत गटार योजना देखील होती। आम्ही त्या कामासाठी साहेबांच्या मागील टर्ममध्ये 2014 आम्ही दिल्लीला गेलो होतो त्या योजनेकरता, पण महाराष्ट्र शासनानं आपल्याला योजना दिल्ली केंद्र सरकारकडून मिळणार होता, पण काही कारणानिमित्त तो प्रस्ताव इलेक्शन लागल्यामुळे रद्द झाले आणि नंतर त्याच्यामध्ये कपात होऊन नगरोत्थान योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकारने 44.50 कोटी मंजूर केले आणि त्याचेही काम जवळपास 70-80% पूर्ण झालेले आहे आणि उर्वरित कामही काही दिवसामध्ये होईल। त्यानंतर नगर परिषदची प्रशासकीय इमारत असेल आणि व्यापारी संकुल त्याकरताही आमदार साहेबांनी 15 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत, ज्यामध्ये जवळपास 150 दुकान झालेले असून त्यापैकी 100 दुकान आज लिलावातून गेलेले आहेत आणि तिथे व्यापारी दुकाने सुद्धा चालू केलेली आहेत आणि व्यापारी प्रशासकीय इमारत ही भव्य अशी नगर परिषदची याच्या काही दिवसांमध्येच तिथे पूर्ण झाली असून याच्या काही दिवसांमध्ये तिथे नगर परिषद तिथं उद्घाटन होईल आणि याच्यानंतर आणखी तहसील इमारतीसाठी सर्व प्रशासकीय कार्यालय साहेबांनी या शहरामध्ये जनतेची अडीअडचण होऊ नये, कारण आज बरेच विभाग असे शहरामध्ये की एक रजिस्ट्री ऑफिस घ्या कॉलेजच्या जवळ आहे, वनीकरण तर घ्या गायकवाड कॉलनीमध्ये आहे, म्हणून असे बरेचसे विभाग आज शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत। त्या सर्वांना एकत्रित करून साहेबांनी त्या कार्यालयासाठी 12 कोटी मंजूर करून आणून आज भव्य अशी दिमागदार इमारत ह्या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये झालेला आहे, त्याचं लवकरच भूमिपूजन होणार आहे। हे कार्यालयाची स्थापना तिथं सर्व कार्यालय एका ठिकाणी एका छताखाली येणार आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं आणि मोठं जे की ग्रामीण भागासाठी आर्थिक काना म्हणायला हरकत नाही पंचायत समिती, त्या समितीच्या इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठी जवळपास साहेबांनी 27 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे। त्याचंही काम आज जोरदार चालू असून येत्या काही दिवसामध्ये महिन्यामध्ये ते पण पूर्ण होऊन पंचायत समितीची दिमागदार इमारत कार्यालय तिथं उभा राहील। तसेच पोलीस स्टेशनची इमारत बऱ्याच आपल्या
शहरामध्ये तहसील असेल, पोलीस स्टेशन असेल, हा या इमारती निजामकालीन जुन्या होत्या, जवळपास 100 वर्ष 80 वर्ष पूर्ण झालेली होती। त्यासाठी साहेबांनी पोलीस स्टेशन इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठी 15 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे आणि त्याचंही काम जवळपास इमारतीचं पूर्ण झालेलं आहे। निवासस्थानाचं काम येत्या काही दिवसामध्ये सुरुवात होणार आहे आणि ईदगा मैदानावर आमच्या मुस्लिम बांधवांसाठी नमाजासाठी दरवर्षी ईदला बरीच अडचण होत होती, जे की आम्हाला नगर परिषद असेल किंवा पोलीस स्टेशन असेल सर्वांना तिथं सगळं ओपन म्हणजे कंपाऊंड वॉल नसल्यामुळं सर्वांना तिथं थांबून नमाजच्या वेळेस थांबावं लागायचं आणि त्यामुळे साहेबांनी ती बाब लक्षात घेऊन नगर परिषदने हे काम होत नसल्यामुळे साहेबांनी खास बाब म्हणून 2 कोटी नगर विकास खात्याकडून मंजूर आणून आज भव्य अशी दिमागदार कंपाऊंड वॉल या ईदगा मैदानाला झालेली आहे। आता इथं एकही माणसाची गरज नाही आणि नगर परिषदतर्फे साहेब आमदार साहेबांना सूचना केल्याप्रमाणे तिथं झाडं ते लावण्याचं काम चालू आहे कंपाऊंड वॉलच्या बाजूने, जेणेकरून मी बसण्यासाठी बेंचेस म्हणा आणखी बरीच लाईटची व्यवस्था आम्ही हायमेक्स पोल जेणेकरून 6 लाईटचा पोल आम्ही गटनेते सुजन अजरबाई यांनी सर्वांनी सूचना केलेली होती मुख्याधिकाऱ्यांना आणि लवकरच ती देखील कार्यान्वित होणार आहे। म्हणून आणखीन एक नगर विकास योजना अंतर्गत रस्ते विकासासाठी शहरामध्ये साहेबांनी जवळपास 25 कोटीचा निधी दिलेला आहे आणि यातले जवळपास 15 ते 16 कोटीचे कामं पूर्ण देखील झालेले आहेत। उर्वरित कामं लवकरच चालू होतील, मागे 7.5 कोटीचे उद्घाटन झाले होते आणि आणखीन एक 5 कोटीचे प्रशासकीय मान्यता झालेली आहे आणि त्याचं टेंडर प्रोसेस देखील चालू आहे, म्हणून ती कामाचं उद्घाटन होईल। आणि सगळ्यात मोठी म्हणजे शहरामध्ये भेडसावणारा गटार नाल्याचा प्रश्न, याच्याहीसाठी साहेबांनी माननीय मुख्याधिकारी डोईफोडे साहेब ते बी थोड्या वेळात येणार आहेत इथं, त्यांच्या अंतर्गत पाठपुरावा साहेबांनी भूमिगत गटार योजनेसाठी 70 कोटीचा प्लॅन जवळपास मंजूर केलेला आहे आजीदादाकडून, म्हणून तोही येत्या काही दिवसामध्ये भूमिगत गटार योजना शहरामध्ये होणार आहे। आणि या जनसा यात्रेच्या माध्यमातून मी आजपासून 1 तारखेपासून 11 तारखेपर्यंत सर्वांना अडीअडचणी लोकांचे मानून घेऊन मी माझ्या पुढची टिप्पण करून घेऊन लोकप्रिय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून मी सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आणि नगर परिषदच्या काही अंतर्गत समजा काही अडचणी असतील तर त्याही देखील सोडविण्याचा मी माननीय मुख्याधिकारी डोईफोडे असतील, पोलीस स्टेशनच्या काही समस्या असतील तर त्या माननीय कल्याणकर साहेब असतील, देडे साहेब असतील यांच्या माध्यमातून सोडवणार आहे आणि तहसीलच्या जर असतील तर माननीय फुलारी साहेब आणि तहसीलदार साहेब, तहसीलदार साहेबाची आज लातूरला मीटिंग असल्यामुळं आपलं फुलारी साहेबांचे येऊ शकले नाही, तहसीलदार साहेबांनी होकार दर्शवला होता, त्यांची मीटिंग चालू होती, म्हणून ज्या काही अडचणी येते सर्व ज्या ज्या अधिकारी लेवलचे आहेत त्यांच्या माध्यमातून सोडविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। या संवाद याचनेचा हेतू आपण सर्वांना सांगितलेला आणि शहरातील समस्यांचा शोध घेऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे, जनतेशी संबंध प्रस्थापित करणे व आमदार साहेबांच्या कार्याची सर्व माहिती आम्ही देणार आहोत। आणि पाणीपुरवठा योजना खरं तर आम्ही स्थानक ह्या गुत्यादार आमचा साहेब विरोध होता, पण माननीय आमदार साहेबांची सूचना आली त्यावेळेस किंवा पाण्याच्या एकामध्ये आपण अडचणी निर्माण करूया, ठीक आहे गुत्तेदार ब्लॅक लिस्टेड असेल आपण त्याला काम चांगलं करून घ्या, म्हणून आम्ही सर्व गटनेते भयाभाई सर्व नगरसेवक असतील आलिंबई तिथं सर्वांनी विचार करून त्याला प्रत्येक प्रभागामध्ये जेस्तीने काम चांगलं करून घेतलेलं आहे, म्हणून विकासाच्या कामामध्ये आम्ही आड न येता निश्चितच सर्वांना सहकार्य करून काम केलेलं आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, कारण हे काम एकट्या अभयम कलेचं नाही, आपण सर्व आमचे माजी नगरसेवक असतील, सर्व आमचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील आणि इतरही कोणी जर सूचना मांडल्या इतर पक्षाची असतील, कारण ह्याच्यात आम्ही विकासामध्ये राजकारण आणणार नाही, सर्वांना सोबत घेऊन निश्चितच या शहरासाठी योग्य प्लॅन करून या शहराला चेहरा मोहरा बदलण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। या शहरामध्ये जे जे काही आवश्यक असेल कारण अधिकारी आमदार साहेबांनी आज चांगले आणलेले आहेत, म्हणून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी शासन प्रशासन यांचा ताळमेळ असणं महत्त्वाचं आहे आणि आपले
माननीय आमदार साहेब तत्पर असल्यामुळे अधिकारी चांगले आणल्यामुळे निश्चितच या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही एवढी अपेक्षा व्यक्त करतो. व सर्वांनी आज आमचा खर्च प्रभाग एक पासून सुरुवात होती पण दुर्दैवाने आमच्या मित्राचे तिथं वडील वारल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला तिथला रद्द केला आणि आज प्रभाग 7 आणि 8 त्या बाउंड्रीवर आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. निश्चितच उद्यापासून प्रभाग 1 आणि 2 उद्या होईल आणि त्यानंतर दर दिवशी 3 तारखेला 3 प्रभाग 4 असे 11 तारखेपर्यंत कार्यक्रम आपले चालणार आहेत. 11 तारखेला बँक कॉलनी येथे समारोप होणार आहे आणि याचा या सर्व समस्यांचा मी माझ्यापाशी नोंद घेऊन त्याची एक व्यवस्थित टिपण करून माननीय लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्याकडे एक देणार आहे, माननीय मुख्याधिकारी साहेब यांना एक देणार आहे आणि ज्या ज्या समस्या आहेत कारण नगर परिषदच्या इतक्या समस्या असंख्य समस्या राहत असतात पण या सोडवताना काही जागेवरही सोडू शकतो आपण फक्त छोट्या मोठ्या गोष्टी राहतात काही तक्रार राहतात नागरिकांच्या तर ते सर्वांना विश्वासात घेऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील. निश्चितच सर्व काही या ह्याच्यातून काम होणार नाही पण जे भी काम होतील ते प्रायोरिटी आम्ही जनतेला प्रत्येक प्रभागामध्ये आज येणाऱ्या काही काळामध्ये आणखी बजेट येणार आहे तर सर्व समान निधी देण्याचा आमचा सर्व शहरातील प्रभागांना निधी देण्याचा प्रयत्न राहील. नागरिकांनाही आपल्याकडे आम्ही येणार आहोत त्या दिवशी आपण निवेदन म्हणा किंवा आपण आमच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करून आपलं काय काम आहे आपली काय अडचण आहे समस्या आणि सर्वांनी सामूहिक सांगितली तर आम्हाला आणखीन थोडं काम करण्याला चांगलं होईल एवढी अपेक्षा करतो व आपले प्रेम आणि सहकार्य असेच राहील एवढी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद जय महाराष्ट्र.